भंडारा जिले के हर तहसील से बड़े पैमाने पर कांग्रेस कार्यकर्ता एवं पदाधिकारी बड़ी संख्या में भंडारा हुतात्मा स्मारक पहुंचे। वहां से त्रिमूर्ति चौक जिलाधिकारी कार्यालय के पास तक पैदल मोर्चा निकाला गया। वहां जहां बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ताओं की उपस्थिति दिखी, मोर्चे में कार्यकर्ताओं ने पदाधिकारी ने नारे लगाकर केंद्र सरकार मोदी सरकार के विरोध में प्रदर्शन किया। इस आंदोलन में जिला अध्यक्ष मोहन पंचभाई, जिया भाई पटेल, जिला अध्यक्ष महिला जयश्री बोरकर, पवन वंजारी, आकाश बोंद्रे, सुरेश मेशराम, अमर रगड़े, शंकर राउत, कान्ना बावनकर, योगिता बावनकर बड़ी संख्या में उपस्थित थे। मोदी महाघोटाळ्याची चौकशी व्हावी। जे SBI आणि LIC मध्ये गुंतवणूकदार आहे त्यांच्या पैशांना संरक्षण मिळावे म्हणून काँग्रेस पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत आज संघर्ष करत आहे। त्यानुसार या थेट लोकसभेमध्ये आमच्या नेत्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं, राज्यसभेत आवाज उठवण्याचं काम केलं। आम्ही जिल्हास्तरावरती SBI LIC समोर निदर्शनं केली, तालुका स्तरावर केली आणि आज जिल्हास्तरावर या प्रतापास रॅलीच्या माध्यमातून हा जो महाघोटाळा आहे हा उघड झाला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे। कारण जे त्यांचे आहे ग्राहक आहे त्यांच्या पैशाला संरक्षण मिळायला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही आज हा आंदोलन करत असताना दुसरीकडे जिल्ह्यातला आणखी काही समस्या आहे। आज विद्युत भारणीमांची समस्या आहे, OBC त्यांची जनगणना झाली पाहिजे ही एक समस्या आहे, इथं काही प्रकल्प कष्टाची समस्या आहे। आज भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी आणि भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्व सेलच्या वतीने जो मोदी सरकारने मोदी आणि अडाणी यांच्या घोटाळ्या प्रकरणी अजिबात चौकशी लावलेली नाही आहे आणि आमचे आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांना त्यांच्या खासदारकीचा सदस्यत्व रद्द करण्यात आला, त्याबद्दल आज आम्ही इथे आंदोलन छेडत आहोत। कारण 2014 पासून जेव्हाची मोदी सरकार आलेली आहे तेव्हाची देशामध्ये अख्ख्या भारतामध्ये हिटलरशाही माजलेली आहे। त्यांचं असं आहे की हम जो बोलो सो कायदा, पण आता तसं चालणार नाही। कारण त्यांना जनता जवाब देणार आहे की जर असंच जर देशामध्ये चालत राहिली तर एक दिवस जनता त्यांना नक्कीच याचा जवाब देणार आहे। आणि अजून सांगायचं झालं तर या सरकारने लोकशाही आणि तंत्रज्ञान पार्टी के तरफ से आंदोलन इसलिए है, देश के अंदर में हम लोग माहौल देख रहे हैं कि जो लोकशाही खत्म होते दिख रही है और हुकूमशाही आते दिख रहे हैं। इसके पहले देश के अंदर में बहुत सारे लोगों के ऊपर में गलत काम करने का 2 साल का सजा हुई, लेकिन उनको कभी भी उनकी खासदार की आमदारकी नहीं गई। या देशामध्ये जे काही एक हुकूमशाही पद्धती सुरू आहे, जे काही हिटलरशाही पद्धती आहे, त्यांच्या विरोधात 2014 पासून 2023 पर्यंत जे काही मोदी सरकारने जनविरोधी काम केले आहेत त्यांची आवाज उठवण्याकरता माननीय राहुलजी गांधी आमचे राष्ट्रीय नेते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत त्यांनी पदयात्रा केली आणि या पदयात्रेचा पडसाद असा पडला भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर की त्यांचे धनांना संपूर्ण धाबेधन आणले आणि त्यांची संपूर्ण घबराट सुटली। अशा प्रकारची त्यांनी सर्व व्यवस्था राहुलजी गांधींनी केली आणि या देशामध्ये BCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरे।